नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रजनी सेनाड। कोशिश करने वालों की हार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती या विचारांच्या सदरात सर्व देशातील मित्र मैत्रिणींचे सहर्ष मनापासून स्वागत करते। आजची परिस्थिती आपल्याला सगळ्यांना माहीत आहेच, करोनाने थैमान घातलेले आहे, मृत्यूची संख्या दर दिवसात वाढत चाललेली आहे, सगळीकडे भावनांचा कल्लोळ जमलेला आहे, आत्महत्येचे प्रमाण वाढत चाललेले आहे, भीतीची भावना अगदी प्रबळ झालेली आहे। करोना हा केव्हा कधी कोणाला कोणत्या रूपात भेटेल हे आपल्याला सांगता येत नाही आहे। आज आपण जिवंत आहोत, उद्या राहू की नाही हे आपल्याला माहिती नाही आहे। अशा प्रकारे चिंता, भीती, अस्वस्थता, अनिश्चितता या सर्व भावनांचा संशय कल्लोळ आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो आहे। अशा परिस्थितीत आपण काय करायचे, या संकटाला सामोर कसे जायचे, प्राप्त परिस्थितीत आपल्याला संकटाला सामोर कसे जाता येईल, संकटाची सुवर्ण संधी कशी करता येईल, आव्हानांना कसं सामोर जाता येईल आणि हे आपल्या हातात कसं आहे, या सर्वांचा विचार आज आपण कोशिश करने वालों की हार नहीं होती या सदरामध्ये करणार आहोत। असं म्हणतात, स्मूथ रोड नेव्हर मेक गुड ड्रायव्हर, स्मूथ रोड नेव्हर मेक गुड ड्रायव्हर, क्लिअर स्काय नेव्हर मेक गुड पायलट, क्लिअर स्काय नेव्हर मेक गुड पायलट, प्रॉब्लेम फ्री लाईफ नेव्हर मेक स्ट्रॉंग पर्सन, प्रॉब्लेम फ्री लाईफ नेव्हर मेक स्ट्रॉंग पर्सन, सो डू नॉट आस्क लाईफ वाय मी, जस्ट से ट्राय मी। थोडक्यात, प्रॉब्लेम फ्री लाईफ हे कोणाच्याच वाटायला येत नाही, प्रॉब्लेम हे सगळ्यांनाच असतात। अशा या प्रॉब्लेमला, अशा या परिस्थितीला आपण सामोर कसे जाणार आहोत हे आपण आज अगदी तीन सूत्राद्वारे पाहणार आहोत। या तीन सूत्रांना सी सूत्र असं आपण म्हटलं तरी चालेल। आता या सूत्राची वैशिष्ट्य अशी आहेत, ही सूत्र अत्यंत सोपी आहे, सर्वांना जमणार अशी आहे। दुसरी गोष्ट म्हणजे या सूत्राद्वारे स्वतःला, स्वतःकडे जीवनाचा पाहण्याचा दृष्टिकोन आशावादी ठेवता येणार आहे आणि ही सूत्र आपल्याला सगळ्यांना अगदी थोड्या वेळात स्वतःला जमेल अशी आहे। चला तर मग या सूत्रांचा आपण आता अभ्यास करूया। ही तीन सी सूत्र म्हणजे, पहिलं म्हणजे कंट्रोल नियंत्रण, दुसरं म्हणजे कम्युनिकेशन संवाद, तिसरं म्हणजे चॅलेंजेस म्हणजे आव्हान। कोशिश करने वालों की हार नहीं होती या पहिल्या पार्ट मध्ये आपण दोन सूत्र पाहणार आहोत। पहिलं सूत्र आहे कंट्रोल म्हणजे नियंत्रण, नियंत्रण म्हणजे आपलेच आपल्या विचारांवर असलेले नियंत्रण। मानसशास्त्रीय परिभाषेमध्ये लोकस ऑफ कंट्रोल, स्थानीय नियंत्रण अशी एक संकल्पना आहे। सामाजिक मानसशास्त्रज्ञांच्या मतानुसार प्रत्येकाचे भावनिक नियंत्रण वेगवेगळे असते। हे स्थानीय नियंत्रणाचे दोन भाग आहेत, एक अंतर्गत स्थानीय नियंत्रण, दुसरं आहे बाह्य स्थानीय नियंत्रण। अंतर्गत स्थानीय नियंत्रणामध्ये व्यक्ती कुठल्याही परिस्थितीला स्वतःच्या क्षमतावर, स्वतःच्या कर्तृत्वावर आणि आत्मविश्वासावर भर देते। अशी व्यक्ती आलेल्या परिस्थितीला, संकटाला सामोरं जाताना स्वतःमध्ये बदल करू इच्छिते आणि अशी व्यक्ती यशस्वी होते। बाह्य परिस्थितीक नियंत्रणामध्ये अशी व्यक्ती स्वतःच्या परिस्थितीला दैवावर, नशिबावर विश्वास ठेवते। अशी व्यक्ती स्वतःमध्ये सहजासहजी बदल करत नाही। आता या सर्वांचा संदर्भ आजच्या करोनाग्रस्त परिस्थितीमध्ये कसा आहे हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे। स्थानीय नियंत्रण किंवा लोकस ऑफ कंट्रोल किंवा कंट्रोलमध्ये सर्वात प्रथम आपल्या हातात काय आहे आणि आपल्या हातात काय नाही या दोन गोष्टीचा विचार करायचा आहे। आपल्या हातात काय आहे याच्यावर लक्ष केंद्रित करणे अत्यंत आवश्यक आहे। आपल्या हातात काय आहे याचा जर विचार केला तर स्वतःची शारीरिक, मानसिक, भावनिक काळजी घेणे, हात वारंवार धुणे, मास्क वापरणे, गर्दी टाळणे, सॅनिटायझरचा उपयोग करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, स्वतःला, स्वतःची रोगप्रतिकार शक्ती वाढवणे, TV, न्यूजपेपर यातल्या बातम्या, भडक बातम्या टाळणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुठल्याही परिस्थितीवर अवास्तव ताण येणार नाही याची काळजी घेणे। आता आपल्या हातात काय नाही आहे? सर्वात महत्वाचं म्हणजे करोना केव्हा संपेल आपल्याला माहिती नाही आहे, करोनाची लस केव्हा निघेल हे माहिती नाही, शाळा कॉलेजेस केव्हा सुरू होतील हे देखील माहिती नाही। पूर्वीसारखे आपण विश्वस्त मनाने, आनंदाने, उत्साहाने कसे राहू हे आपल्याला माहिती नाही। अर्थात या कुठल्याही गोष्टी आपल्या हातात नाही, म्हणजे ज्या गोष्टी आपल्या हातात आहे त्यावरच आपल्याला लक्ष केंद्रित करणं अत्यंत आवश्यक आहे। भूतकाळाचा विचार न करता, भविष्याचा वेध न घेता वर्तमान काळात आपल्या हातात काय आहे या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला जगणे अनिवार्य आहे। हे जगणे आपल्याला कसे सुसह्य करता येईल? सगळ्यांना या कोटेशन माहिती आहे, जिंदगी ना मिलेगी दोबारा, ये पल है अपना इस पल में जीते, एक सुंदर कोटेशन आहे। त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, ये मत सोचो जिंदगी में कितने पल है, ये मत सोचो जिंदगी में कितने पल है,
ये देखो हर पल में कितनी जिंदगी है या विचारधारेने आपण जर आजच्या परिस्थितीला सामोरं गेलो तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होईल आणि आपण जीवनाच्या दिशेने प्रेरित होऊ आणि सकारात्मक जीवनधारा आपोआप अंगी येईल। या तीन सूत्रामध्ये दुसरा संवाद आहे कम्युनिकेशन। कम्युनिकेशन म्हणजे संवाद। संवाद म्हणजे इतरांबद्दल बोलणे नसून इतरांशी बोलणे असा होय। गुड लिसनर इज अ गुड स्पीकर असे म्हणतात। हा संवाद आपल्याला आजच्या संगणकाच्या युगात व्हॉट्सअप ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक अशा अनेक माध्यमातून आपल्याला करता येतो पण कोरोनाग्रस्त परिस्थितीमध्ये हा संवाद म्हणजे आपल्याला सकारात्मक स्वसंवाद म्हणजे स्वतःचा स्वतःशी असलेला आत्मविश्वास वाढवणारा मनोबल वाढवणारा असा आपल्याला सकारात्मक संवाद करणे अत्यंत गरजेचे आहे। दुसरे म्हणजे बोलणे आणि व्यक्त होणे। बोलल्याने अनेक समस्या सुटतात। बोलायला पाहिजे बोलणे व्यक्त होणे। आजच्या धकाधकीच्या युगात स्पर्धात्मक युगात खरी श्रीमंताची व्याख्या जर करायची असेल तर आपल्याजवळ बोलायला व्यक्त व्हायला आपल्या जवळची आसपासची मदतीला धावून येणारी आणि रात्री बेरात्री एक हात जरी मारली तरी आपल्याजवळ धावून येणारी अशी जवळपासची चार पाच माणसं असणे म्हणजे त्याला गर्भश्रीमंत असे म्हणतात। आपण मोबाईल वापरतो मोबाईलमध्ये अनवॉन्टेड डेटा म्हणजे अनावश्यक डेटा काढून टाकण्यासाठी डिलीटचे बटन आपण सहज दाबतो तशा प्रकारे मनातील भावनिक आंदोलने कमी करण्यासाठी बोलणे आणि व्यक्त होणे ही बटन आपण सहज दाबायला पाहिजे। जो बोलेल त्याला मार्ग सापडेल। जो व्यक्त होईल त्याचे मन रिकामे होईल। जो संवाद साधेल त्याच्या समस्या सुटेल। जो शेअरिंग करेल त्याला मित्र भेटेल। बोलणे व्यक्त होणे संवाद साधणे शेअरिंग करणे या सर्व संवादाची माध्यमं ही जी आहे ही मनातून नैराश्यवाद दूर करतात। संवादामध्ये आजकाल आपण सोशल डिस्टन्सिंग पाहतो। सोशल डिस्टन्सिंगमध्ये शारीरिक अंतर ठेवणे अभिप्रेत आहे मानसिक अंतर ठेवणे अभिप्रेत नाही। लोकांपासून शरीराने दूर राहायचं आहे मनाने दूर राहायचं नाही। आपल्याला बीमारीसे लढणं आहे बीमार से नाही। आपल्याला अकेला रहने के लिए कहा है अकेला छोड़ने के लिए नहीं। अशा प्रकारे आपण संवादाच्या माध्यमातून जगातील अनेक लोकांशी एकत्र येऊ शकतो अनेक लोकांशी मनाने आपण त्यांच्या जवळ जाऊ शकतो। असे जर संवादाचे माध्यम जर आपण वापरली तर मनामधील डिप्रेशन फ्रस्ट्रेशन नैराश्यवाद असा कोणताही भाग येणार नाही। बोलण्यासाठी फक्त दोनच ओळी आहेत एक दिन बीत जाएगा माती के मोल एक दिन बीत जाएगा माती के मोल जग में रह जाएगे प्यारे तेरे बोल जग में रह जाएगे प्यारे तेरे बोल। अशा प्रकारे कंट्रोल नियंत्रण कम्युनिकेशन संवाद दोन सूत्र आपण व्हिडिओच्या पार्ट वन मध्ये पाहिले। चॅलेंजेस म्हणजे आव्हान हे कोशिश करणे वालों की हार नाही होती या पार्ट टू मध्ये आपण पाहणार आहे। तुम्हाला जर हे विचार आवडलेले असेल तर प्लीज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा। धन्यवाद।